Terus kan juga tentang apa nih? Yang tasawi, nabi syastra, ya bisa tahu sekarang apa? Apa nih? Jago dan cepat apa nih nabi syastra ya? Betul nabi prakaran terma ek, apalih samaj. Ya kan kita sudah sekali ya, ayah. Ya prakaran apa nih? Prakaran terma dua samajati vividita. Ya kan kita sudah sekali ya, विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये 1 मध्ये आपण समाज म्हणजे काय अभ्यासलेला आहे आपल्याला इथे काय अभ्यासायचे समाजातील विविधता प्रकरण 1 मध्ये आपण समाज म्हणजे समाज कसा असतो समाज कसा तयार झाला पुढच्या काळात माणूस काय करायचा जगात राहायचा भटक्या अवस्थेत राहायचा भटक्या अवस्थेमध्ये जीवन व्यतीत करायचा परंतु भटक्या अवस्थेतून त्याला जीवन आला मग त्याला काय म्हणतात एक स्थिरता नव्हती किंवा सुरक्षितता नव्हती आणि ही स्थिरता आणि सुरक्षितता त्याला काय होली समूहामधून कळपामधून मिळू लागली म्हणून माणूस पुन्हा काय करायला समूहामध्ये राहू लागला कळपामध्ये राहू लागला आणि यातूनच काय झाली समाजाची निर्मिती झाली हे आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये अभ्यासलेलं आहे आता समाजामध्ये आल्यानंतर माणसाला काय झालं स्थैर्य मिळू लागलं सुरक्षितता मिळू लागली त्याचबरोबर माणसाच्या ज्या काय गरजा आहेत आता पाहिलं आपण प्रकरण 1 मध्ये माणसाच्या गरजा आहेत आता माणसाच्या शारीरिक गरजा आहेत भावनिक गरज आहे तसे की मूलभूत गरज आहे आता मूलभूत गरज आपल्याला काय सांगते की अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे आरोग्य शिक्षण ही काय आहे माणसाच्या एक मूलभूत गरजा आहे आणि या माणसाच्या मूलभूत गरजा काय म्हणजे समाजामध्ये चांगल्या प्रकारे भागू लागला म्हणून काय झाला माणूस समाजामध्ये येऊ लागला किंवा समाजामध्ये राहू लागला आता समाज कशाला म्हणायचं की बाबा काही निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा एक काही निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी काय होतो समाज तयार होतो हे आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये अभ्यासलेलं आहे म्हणजे समाज म्हणजे काय हे आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये अभ्यासलेलं आहे या प्रकरणामध्ये आपल्याला विविधता विविधता म्हणजे काय हे अभ्यासायचं आहे आता विविधता विविधता म्हणजे काय विविधता या शब्दाचा अर्थ काय आहे तर एक वेगळेपणा आता आपण पाहतो आपल्या वर्गामध्ये तर समजा एक 40 मुलं आहे त्यापैकी काय मुलं असतील काय मुले असतात आता प्रत्येक मुलगा एकमेकासारखा असतो का प्रत्येक मुलगा सारखा आहे का नाही प्रत्येकाची वेशभूषा केशभूषा त्याचा रंग त्याची बोलण्याची पद्धती त्याची बौद्धिक क्षमता आकलन क्षमता ही काय असते प्रत्येकापेक्षा वेगळी असते म्हणजे इथे काय आहे प्रत्येक मुलगा आहे का आहे एकमेकापेक्षा वेगळा आहे ती जशी आपल्या वर्गामध्ये विविधता आहे त्याच प्रकारे समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काय असते विविधता ही असलेली आपल्याला दिसून येते आता विविधता म्हणजे काय आपण पाहतो आपल्या देशामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये अनेक भाषा धर्म संस्कृती चालीरीती परंपरा असलेले लोक आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात आता भाषा आता आपण बोलतो अनेक भाषा आहेत आता आता मी तुम्हाला काय बोलतोय मराठी भाषा बोलतोय आपण समाजामध्ये पाहतो किंवा आपल्या शेजारी पाहतो सगळे लोक मराठी भाषा बोलणारे आहेत का तर नाही आपल्या शेजारी काय लोक हिंदी भाषा बोलणार आहेत इंग्लिश भाषा बोलणारे आहेत काही तेलुगू आहे कन्नड आहे गुजराती अशा अनेक भाषा असलेले लोक आपल्या समाजामध्ये राहतात किंवा अनेक धर्माचे हिंदू धर्म असेल मुस्लिम धर्म असेल बौद्ध धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल बरोबर आहे अनेक भाषा धर्म धर्माचे लोक हे आपल्या समाजामध्ये राहत असतात त्यांची संस्कृती वेगवेगळी असते त्यांच्या चालीरीती वेगवेगळ्या असतात किंवा त्यांची परंपरा सुद्धा काय असते वेगवेगळी असलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे समाजामध्ये काय आहे मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे आपण पाहतो समाजामध्ये काय आहे अनेक जाती धर्माचे लोक आहेत त्याला काय म्हणायचं विविधता म्हणायचं ही काय विविधता आहे आता आपण समाजामध्ये पाहतो मराठी भाषा बोलणारे लोक आहेत हिंदी भाषा बोलणारे लोक आहेत इंग्रजी भाषा बोलणारे लोक आहेत आता हे जे लोक आहेत ते काय करतात आपापल्या धर्मानुसार त्यांचे काय समूह सुद्धा वेगळे आहेत त्यांचे उत्सव वेगळे आहेत त्यांच्या उपासनेची पद्धती वेगळी आहे आता आपण पाहतो हिंदू धर्मामध्ये आपण काय करतो आपला प्रमुख कोणता सण आपण म्हणला जातो दिवाळी दिवाळी हा एक आपला एक महत्वाचा सण आहे तर मुस्लिम धर्मामध्ये काय आहे ईद हा त्या मुस्लिम धर्मियांचा महत्वाचा सण आहे म्हणजे प्रत्येकाच्या धर्म त्यांच्या उपासना उपासना विधी उत्सव हे काय वेगवेगळे आहे काय विविधता आहे ही विविधता जरी असली तरी या विविधतेमध्ये काय असलेली आपल्याला दिसून येते एकात्मता असलेली दिसून येते कशी एकात्मता असलेली दिसून येते समजा आपल्या हिंदू धर्मियांमध्ये दिपोळी हा सण आपण साजरा करतो मुस्लिम धर्मियांमध्ये काय केला साजरा केला जातो ईद हा सण साजरा केला जातो आपण आता पाहतो ज्यावेळेस ईद असतो त्यावेळेस आपण हिंदू धर्मीय देखील त्या मुस्लिम धर्मियांच्या ईद मध्ये आनंदाने सहभागी होत असतो किंवा मुस्लिम धर्मीय देखील आपल्या दिवाळीमध्ये आपल्या इथे आनंदाने सहभागी होत असतात आणि इथं सुद्धा काय येते आता हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला दिसून येईल पूर्वीच्या काळामध्ये धर्माच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काय होता विरोध होता
मान द्वेष होता परंतु आता हा द्वेष संपूर्णत आलेला आहे म्हणजे आपण सर्व इथे काय आहे एक आहे म्हणजे जर विविधता असली तरी सुद्धा इथे काय आहे एक एकता असलेली दिसून येते म्हणून ही विविधता सुद्धा एक काय आपले एक सांस्कृतिक वैभव आहे आता पाहतो आपण जशी समाजामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे तसे विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश सुद्धा आपल्या देशामध्ये आहेत काय म्हणतो मी विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश सुद्धा आपल्या देशामध्ये असलेले दिसून येतात जसे की आता आपण सुद्धा महाराष्ट्र आता या महाराष्ट्राला काय स्वतःचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये स्वतःचा इतिहास आहे आपल्या मराठ्याचा इतिहास असेल किंवा केरळ आहे जम्मू काश्मीर आहे ही काय अनेक ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशामध्ये दिसून येतात ही म्हणजे जी काय विविधता आहे या विविधतेमध्ये सुद्धा काय एक प्रकारची देवाणघेवाण आहे जरी विविधता असली तरी या विविधतेमध्ये सुद्धा काय एक प्रकारची देवाणघेवाण असलेली आपल्याला दिसून येते जसं की समजा आपल्या शेजारी जर एखादं मुस्लिम कुटुंब राहत असेल जर आपल्या आपल्या दिपाळी सण साजरा केला तर आपण काय करतो आपण दिपाळीची काय फराळाचं सामान केलं आहे ते सुद्धा आपल्या शेजारी मुस्लिमांना देत असतो बरोबर आहे मुस्लिमांचा ज्यावेळेस काही ईद असं असतो त्यावेळेस सुद्धा ते आपल्याला आक्रमण देत असतात म्हणजे ही जर विविधता असली तर या विविधतेमध्ये सुद्धा काय एक एकात्मता असलेली दिसून आपल्याला येते आपण पाहतो समाजामध्ये काय अनेक जाती धर्म पंत असले लोक समाजामध्ये राहतात म्हणजे आपल्या देशातील जे काय विविध समूह आहेत अनेक जाती धर्माचे काय विविध समूह आहेत ते काय वर्षानुवर्ष एकत्र राहत आहेत ते काय आतापासून राहत आहेत का वर्षानुवर्ष या ठिकाणी काय करत आहेत ते एकत्र राहत आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालेले आहे एक एक त्याची भावना निर्माण झाली एक एकता एकीच बळ खूप मोठं असते आपण अभ्यासलेलं आहे एकी ही खूप महत्वाची असते समजा समाजामध्ये जर एकता असलं एकोपा असलं तर काय होईल आपल्यावर समजा काय एखादं संकट आलं नैसर्गिक संकट आलं किंवा मानवनिर्मित आपत्ती आली नैसर्गिक आपत्ती आली जर आपल्या समाजामध्ये एकोपा असलं किंवा एकी असलं तर आपण काय करू शकतो त्या समाज त्या संकटाचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतो जर आपल्या समाजामध्ये एकी नसलं तर आपण त्या संकटाचा चांगल्या प्रकारे सामना करू शकणार आहेत का करू शकणार नाही म्हणून ही जी काय समूह आहे ते हजारो वर्षापासून किंवा वर्षानुवर्षापासून एकत्र राहत आहेत त्यामुळे त्या समाजामध्ये किंवा समूहामध्ये काय एकतेची भावना निर्माण झालेली आहे आणि या एकतेच्या भावनेवरूनच भारतीय समाजामध्ये काय आहे किंवा एकोप्याच्या भावनेवरूनच भारतीय समाजामध्ये एकता असलेली आपल्याला दिसून येते आता आपण पाहतो आपला भारत देश आहे आपल्या भारत देशामध्ये काय अनेक धर्माचे किंवा जातीचे लोक एकत्र राहतात जसे मी तुम्हाला सांगितलं हिंदू आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे बौद्ध आहे जैन आहे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आपण इतर राष्ट्रांचा विचार केला समजा पाकिस्तान पाकिस्तानमध्ये काय आहे त्यांचा प्रमुख धर्म काय आहे इस्लाम इस्लाम किंवा मुस्लिम त्या ठिकाणी हिंदू लोक आहेत का किंवा मराठी भाषा बोलणारे लोक आहेत का आहेत परंतु त्यांची संख्या खूप कमी आहे पाकिस्तान असेल किंवा इतर राष्ट्र असेल इतर राष्ट्रामध्ये काय ख्रिश्चनांची संख्या जास्त आहे तिथं हिंदू बोलणारे किंवा मराठी भाषा बोलणारे लोक आहेत परंतु जी काय लोक आपल्याकडून तिथं नोकरी किंवा व्यवसायासाठी जाऊन तिथे स्थिर झालेले आहेत तेवढेच लोक फक्त तिथं मराठी भाषा बोलणारे किंवा हिंदू धर्माचे आहेत तिथं प्रमुख धर्म कोणता आहे इस्लाम आहे आता पाकिस्तानचा प्रमुख धर्म कोणता मुस्लिम आहे तसं आपल्या भारतात आहे का आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्म समूहाचे परंपरेचे संस्कृतीचे लोक एकत्र राहत असले तरी सुद्धा यामध्ये काय आहे आपल्या भारत देशामध्ये एकता असलेली आपल्याला दिसून येते म्हणजे जरी आपली इथं विविधता असली तरी सुद्धा या विविधतेमध्ये सुद्धा काय एक प्रकारची एकता आहे आता ही झाली विविधता त्या प्रकरणातील आपल्याला आपण पॉइंट पाहिला पाहू काय पाहिला पाहू विविधता हीच आपली ताकद विविधता हीच काय आपली ताकद आहे कशी आहे आपण पाहतो समाजामध्ये काय अनेक जाती धर्माचे लोक आहेत आपण समूहामध्ये आपण समूहामध्ये किंवा समाजामध्ये विविध समूहाच्या लोकांबरोबर राहत असतो समाजामध्ये फक्त एकाच जातीचे आपल्या लोक आहेत का फक्त मराठी भाषा बोलणारे लोक आहेत का नाही तर आपल्या समाजामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक आहेत म्हणजे समूहामध्ये वावरत असताना किंवा समूहामध्ये राहत असताना आपण अनेक लोकांबरोबर राहतो किंवा राहणे म्हणजे ही काय सह अस्तित्व अनुभवणे आहे सह अस्तित्व म्हणजे काय इतर धर्माच्या लोकांबरोबर राहणे इतर संस्कृतीच्या इतर वंशाच्या लोकांबरोबर राहणे ही एक आहे सह अस्तित्वाची भावना आहे इतर धर्माच्या लोकांबरोबर राहणे म्हणजे काय सह अस्तित्व अनुभवणे होय आणि या सह अस्तित्व अनुभवूनच आपल्यामध्ये काय असते सामंजस्य हे वाढीस लागत असते ही काय सह अस्तित्व आहे या सह अस्तित्वामधूनच आपल्यामध्ये सामंजस्य हे वाढीस लागत असते म्हणजे आपण काय करतो इतर धर्मीय आहे इतर धर्मीचे सण उत्सव परंपरा या समजून घेत असतो किंवा त्यांना समजून घेत असतो त्यामुळे काय होते आपल्याला जी काय आपल्या शेजारी राहणारे इतर धर्मीय लोक
संविधान या शब्दाचा अर्थ काय आहे? तो एक देशाचा अर्थ आहे. जी काय प्रदेश आहे
या प्रदेशात राज्यक्रमण चालण्यासाठी जी काही नियम आहेत किंवा कायदे आहेत किंवा जी काही नियमावली तयार केलेली आहे देशात राज्यक्रमण चालण्यासाठी जी काही नियमावली तयार केलेली आहे त्या नियमावलीचं जी काही पुस्तक आहे त्याला काय म्हणतात राज्यघटना किंवा संविधान आणि संविधान तयार करण्याचं काम राज्यघटना तयार करण्याचं काम कोणी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणून ओळखलं जाते भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जाते तुम्हाला माहित आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आता या भारतीय संविधानामध्ये काय आहे धर्मनिरपेक्षतेसाठी धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारलेलं आहे आणि धर्मनिरपेक्षतेसाठी काही महत्त्वाच्या तरतुदी देखील केलेल्या आहे आता भारत हे जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आता इतर देशाचा तुलना इतर देशाची तुलना करता इतर देशापेक्षा आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात आणि भारत हे काय आहे एक महत्त्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलं तरी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भाषिक आणि धार्मिक विविधता आहे भाषिक आणि धार्मिक विविधता भाषिक म्हणजे अनेक भाषेचे लोक इथे राहतात अनेक धर्माचे लोक इथे राहतात आणि ही जी काय विविधता आहे ही विविधता निकोपपणे जोपासण्यासाठी आपण काय केलेलं आहे धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारलेलं आहे आता धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामध्ये काय तत्व आपल्याला सांगता येते आता काय तत्व सांगता येते धर्मनिरपेक्षतेमध्ये किंवा आपल्या देशामध्ये राजसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही भारतीय धर्मनिरपेक्षतेचं काय तत्व आहे आपल्या देशात आपण देशामध्ये पाहतो आपल्या देशामध्ये भारतीय राजसंस्थेने राजसंस्थे म्हणजे सरकारने किंवा शासनाने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही म्हणजे काय बाबा एखादा धर्म श्रेष्ठ आहे अमुक धर्म श्रेष्ठ आहे अमुक धर्म कनिष्ठ आहे असं काय का असं नाही भारतीय राज्यघटनेनुसार संविधानानुसार कायद्यानुसार प्रत्येक व्यक्ती काय आहे समान आहे कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला काय आहे समान अधिकार देण्यात आलेला आहे आता पूर्वी काय होत वर्णव्यवस्था होती ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र ही प्रवृत्ती त्या काळात वर्ण होती परंतु या वर्णामधून नंतर काय झाल्या अनेक जाती अस्तित्वात आल्या परंतु आता भारतीय संविधानानुसार असं जाती जातीमध्ये भेदभाव केला जातो का केला जात नाही किंवा एखाद्या जातीला वरिष्ठ एखाद्या जातीला कनिष्ठ असं म्हटलं जाते का नाही काय समजणं आहे की प्रत्येक व्यक्ती या समान आहे किंवा आपल्या समाजामध्ये वावरत असताना आपल्याला आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य देखील भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे तत्व दुसरं काय तत्व आहे आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य समजा आपल्याला आता आपण हिंदू धर्म आहे प्रभू आपल्याला जर हिंदू धर्म आवडला आपल्याला जर बौद्ध धर्म आवडला ख्रिश्चन धर्म आवडला तर आपण त्या धर्मात जाऊ शकतो धर्मांतर करून त्या धर्मात गेल्यानंतर त्या धर्माचे जे काही तत्व आहे त्या तत्वाला धरून आपण आपलं आचरण करू शकतो ही झाली धर्मनिरपेक्षता त्याचबरोबर समाजामध्ये वावरत असताना धर्माच्या नावाखाली म्हणजे समाजामध्ये वावरत असताना धर्माच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही किंवा अमुक धर्माचा आहे तो श्रेष्ठ आहे अमुक धर्माचा धर्माचा आहे तो कनिष्ठ आहे असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही समाजामध्ये सर्व धर्माच्या लोकांना राजसंस्थेकडून समान वागणूक दिली जाईल समाजामध्ये अनेक जरी जाती धर्म असले तरी सर्व धर्माच्या लोकांना राजसंस्थेकडून किंवा शासनाकडून काय केली जाईल समान वागणूक दिली जाईल धर्मनिरपेक्षतेचे तत्व आहे पूर्ण तत्व आपल्याला काय सांगता येईल शिक्षण असल रोजगार असल नोकरीच्या संधी असतील यामध्ये काय केलं जाईल प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून दिली जाईल शिक्षण रोजगार नोकरी यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून दिली जाईल इथे धर्माच्या नावाखाली किंवा जातीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही त्याचबरोबर पूर्ण तत्व सांगता येईल आपल्याला अल्पसंख्याकांचे संरक्षण आता आपण पाहतो भारतामध्ये इतर उद्योग कोणता आहे हिंदू आपल्या देशामध्ये हिंदूची संख्या जास्त आहे त्याच्या हिंदूच्या संख्येच्या बाबतीचा विचार केला तर इतर जे काही धर्म आहे जसं की बौद्ध धर्म आहे ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे बौद्ध आहे पारशी आहे ही कसली आहे अल्पसंख्याक आहे त्यांची संख्या किती आहे कमी आहे हिंदू धर्मापेक्षा संख्या कमी आहे ही जी काय अल्पसंख्याक लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा भारतीय संविधानामध्ये काही महत्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत किंवा समजा आपल्याकडे ख्रिश्चन धर्म हिंदूची संख्या जास्त आहे आपल्याकडे आपले हिंदू लोक जर ते ख्रिश्चन लोक राहतात असे म्हणले की तुम्ही ख्रिश्चनांचे तत्व स्वीकारायचे नाही तुम्ही ख्रिश्चन धर्म सोडा आणि हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू धर्माच्या तत्वाचा स्वीकार करा असं आपल्याला त्यांच्या बरोबर नसती करता येईल का करता येणार नाही या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वानुसार आपल्यावर आपल्याला कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्ती करता येणार नाही जे काही ख्रिश्चन धर्म आहेत
जरी त्यांची संख्या कमी असली तरी त्यांच्या धर्माचे तत्व त्यांच्या तत्वाला धरून किंवा त्यांच्या रूढी परंपरेला धरून त्यांनी जीवन व्यतीत करण्यासाठी आपल्या इथं स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे काय आहे भारतीय राज्यघटनेचं एक महत्त्वाचं तत्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर जी काय अल्पसंख्याक समाजातील लोक आहेत त्यांना शिक्षण घेण्याचा व शिक्षण घेऊन आपला व आपल्या समाजाचा विकास करण्याचे देखील स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. ही जी काय झाली धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय धर्माच्या आधारे किंवा जातीच्या आधारे ते कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. आणि या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळेच आज आपल्या भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य असलेले आपल्याला दिसून येते. आता या प्रकरणात आपण काय केलेलं आहे मुद्दा क्रमांक पॉईंट पहिला पॉईंट दुसरा या दोन घटक पॉईंटचा अभ्यास केलेला आहे. राहिलेले पॉईंट आपण पुढल्या पाठामध्ये पाहू.